हॅलो फ्रेंड्स, आरतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण हिरव्या मिरचीची मटकीची भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मटार, हिरवा वाटाणा मिक्स केलेला आहे. तुम्ही मटकी पण घेऊ शकता. एक कांदा, एक टोमॅटो, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, जिरी आणि मोहरी, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण याचं वाटण करून घेऊ. अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो पण कट करून घेतलेलं आहे. इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया. 2 चमचे, 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊ त्याच्यामध्ये. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडून द्यायची छान. मोहरी तडतडली की जिरे टाकायचं आणि कांदा टाकून घ्यायचं. कांदा परतून घ्यायचा छान लाल होईपर्यंत. आपला कांदा परतलेला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते पटकन मॅश होतात, शिजले जातात पटकन. आपलं टोमॅटो झालेलं आहे शिजून. आता त्याच्यामध्ये वाटण टाकून घेऊया. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण याचं ते पण तेलात परतून घ्यायचं. लसणाचा आणि हिरवी मिरचीचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत. हळद टाकायची 1/4 चमचा. मटकी टाकून घ्यायची. शक्यतो मुलं मटकी खात नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे करून बघा, नक्की आवडेल त्यांना. मिक्स करून घेऊया मटकीला. पाणी होते जेवढं गरज आहे तेवढंच पाणी होतायचं मटकी शिजण्यापुरतं. चवीनुसार मीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट शिजून देऊया किंवा पाणी आटेपर्यंत. एक मटकीतलं पाणी आटलेलं आहे, जास्त पण नाही सुकी केलेली, थोडंसं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. मिक्स करूया. तयार झालेली आहे आपली मटकी. वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकू. परत मिक्स करूया. आपली मटकी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.